ने घेतलाय बॅट बॉक्स। बहुत बहुत धन्यवाद अजय करत और गायकवाड सर। आइए दोस्तों अब आज के दिन के छोटी के आखिरी मैच की तरफ हम लौटते विकी स्पोर्ट्स कुक से बनाम शेरोबा वाशेरे। मनीष भोईर, मनीष भोईर आपण कुठेही जागा सोडून जायचं नाहीये आणि कुक्षे संघाने त्वरित क्षेत्ररक्षण सजावट करून घ्यायची, कारण वेळ अधिक जर झाला तर बबलू त्रास आपल्याला होणार आहे। साडेपाच होत आहेत, 5:29 आहे, 5:30 खेळ सुरू झाला पाहिजे आणि 5:45 खेळ समाप्त झाला पाहिजे, 3 षटक समाप्त होतील याची दक्षता घेणं गरजेचं आहे। नक्की स्वयंसेवक जय महाराष्ट्र भोईरगाव उत्कृष्ट स्वयंसेवकाला 1,000 रुपयाचा पारितोषिक आहे चौधरी यांच्याकडनं, विसरू नका। आणि ट्रॉफी सुद्धा आहे, तुमच्यावरती कॅमेरे लागलेले आहेत, कोण चांगलं काम करतोय त्या स्वयंसेवकाला नक्की इथे सन्मानित केलं जाणार आहे। साऱ्या स्वयंसेवकांनी सीमारेषा ताबा घ्या। आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये सर्वांचं स्वागत, पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय बबलू, तर त्याला तोंड देण्यासाठी आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय विश्वास आणि महेंद्र, म्हणजे सलामीच्या जोडीमध्ये आता कुठेही अजय बदल नाहीये, विश्वासच सलामी करण्यासाठी आलेला आहे बबलू। नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे, पंचांचा इशारा, पंच दिलीप माने। दरम्यान पहिला चेंडू, सुरेख चेंडू, मोठा प्रहार, नक्कीच क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, चेंडू आडवीपर्यंत 2 धावा लिहिल्या पूर्ण, खूप चांगला असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय कारण 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत। दरम्यान आजच्या दिवसाचा अंतिम हा सामना आहे, नक्कीच मागील 2 वर्षापासून या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलेलं आहे विकीनं, आता मात्र एक दर्शनीय फटका, पण डिक्लर झोन मध्ये चेंडू जाईल आणि स्ट्राईक रोटेट होणार आहे। माटी महेंद्र या नावानं प्रसिद्ध असलेला, शहरी क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट असो, आपल्या नावाचा धबधबा आपले दर्शक ज्याने निर्माण केलेले आहेत यूट्यूबवरती, नक्कीच महेंद्र मागे हा याचा खेळ पाहण्यासाठी तमाम क्रिकेट दर्शक नेहमीच त्याचा खेळ पाहत असतात यूट्यूबच्या माध्यमातून, आणि ही स्पर्धा सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून अजरामर होणार आहे, कारण एकदा स्पर्धा झाली आणि यूट्यूबवरती त्याचं जर प्रक्षेपण असेल तर ते सातत्यानं अनेक वर्षानुवर्ष आपण या खेळाचा आनंद घेणार आहोत। जे तंत्रज्ञान आपण डेव्हलप केलेलं आहे, विकसित केलेलं आहे, या तंत्रज्ञानाचा असा फायदा नक्कीच तमाम नागरिकांना होत असतो। दरम्यान आज बॉक्सिंग डे आहे, चांगल्या पद्धतीनं भारतीय संघानं प्रारंभ केला, अपेक्षा होती नाणेफेकी जिंकण्याची, प्रथम फलंदाजी मिळण्याची, आणि ती नक्कीच मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला। मयंक अग्रवाल मुंबईचा हा खेळाडू खूप छान पद्धतीनं त्याने कामगिरी केली। दरम्यान बबलूचा चेंडू, आखूट टप्प्याचा थोडासा चेंडू होता, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडूच्या रेषेत न येता खेळण्याचा प्रयत्न झाल्यामुळं स्वतःवरती निराश होतोय महेंद्र। खूपच सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी, 3 चेंडूंमध्ये बंदिस्त करणारी ही गोलंदाजी, पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू विरकावून दिला, आता मात्र चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं काऊ कॉर्नरच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। फिर से छोटी गेंद गई थी, कदमों का इस्तेमाल किया था, निकल के मार दिया, गेंद चली गई पहले बाउंस पर 4 रन के लिए। इससे पहले भी गायकवाड़ सर छोटी गेंद की थी लेकिन एलिवेशन नहीं था, गेंद और गेंद के और बल्ले के बीच में संपर्क नहीं था, इस मरतबा कनेक्शन बहुत अच्छा था, पुल किया था और पावरफुल 4 रन। रकी दाणिया चौकड़े सायन आदित्य 7 धावा धावल गती झळकत आहेत। बबलूचा पुढचा चेंडू, पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय, वारंवार आखूट टप्प्याचे चेंडू का टाकले, एक जाळं विणलं होतं पण त्या जाळ्याला भेदण्यामध्ये यशस्वी ठरतोय, हातातून चेंडू सुटलेला आहे, 4 धावा बहाल झालेले आहेत। हे आखूट टप्प्याचे चेंडू का टाकले गेले याचं उत्तर आता मिळालं,
कारण कुठेतरी आपण जर पाहिलं तर बीड विकेटला क्षेत्ररक्षक लावला होता आणि या क्षेत्ररक्षकाला झेलासाठी ठेवण्यात आलं होतं, परंतु तोच क्षेत्ररक्षक चुकी करतोय. फार मोठी चुकी घडलेली आहे विकी स्पोर्ट कुक्षी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. तिचा झेल सुटला नाही तर मी म्हणेन हा सामना अजून सुटलेला आहे. 10 फलकावरती 10 धडकल्यात 11 लागोपाठ 2 चौकार पाहायला मिळत आहेत. आता मात्र खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू आणि डायरेक्ट हिट, खूपच सुरेख डायरेक्ट हिट आणि त्या जोरावरती विश्वास तंबूत परततोय. अजय पहिलं षटक समाप्त होतोय. 10 फलकावरती 11 धावा लागलेल्या आहेत. जाळं विणलं होतं, जाळ्यात महेंद्र अडकलं नाही पण विश्वास नक्कीच अडकला. और विश्वास पर काफी विश्वास दिखाया है वाशेरे टीम ने इस पूरे सीजन में, लेकिन विश्वास उस पर ज्यादा खरे उतरे नहीं है. रन संख्या 11, 1 विकेट के नुकसान पर पहला ओवर समाप्त हो चुका है. तो विश्वास ने चौका लगाकर, बल्कि 2 रन निकालकर शुरुआत की थी, उसके बाद एक सिंगल, 3 रन बनाकर आउट हुए. हालांकि रनआउट के रूप में आउट हुए है. बबलू का सटीक निशाना स्टंप्स पर, कोई मौका नहीं था वापस आने का वहां पर विश्वास के पास. लेकिन कभी कभी देखिए, आउट ऑफ फॉर्म जो बैट्समैन आपके होते हैं वो इस तरह से आउट होते हैं तो आपके इनफॉर्म बैट्समैन को मैदान में आने का मौका मिल जाता है. और इनफॉर्म खिलाड़ी हीरामन शेलार अब क्रीज पर पहुंच चुके हैं. महेंद्र 2 चौके लगा चुके हैं 8 पर बैटिंग करते हुए. हीरामन किसी भी गेंद पर लंबा शॉट खेल सकते हैं. 2 ओवर का खेल अब पारी में शेष. नया ओवर लेकर मयूर पाटिल, बहुत ही बेहतरीन बैटल देखने को मिल सकता है. दो बेहतरीन खिलाड़ी, दो बहुत ही शानदार स्ट्राइकर्स टेनिस क्रिकेट बॉल के क्रीज पर है और उनके सामने पटगा टेनिस क्रिकेट के एक सबसे बेहतरीन गेंदबाजों में से एक मयूर पाटिल. मयूर की पहली गेंद, धीमी गेंद, चिप किया, गेंद हवा में है, लॉन्ग ऑफ पर फील्डर, वन बाउंस उनके ऊपर से निकली लेकिन पीछे अच्छा बैकअप कैप्टन पंकज का. तब तक 2 रन हालांकि पूरे कर लिए. माझ्या मनामध्ये जे चाललं होतं आदित्य, तेच अजय या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण चांगला बॅटल पाहायला मिळणार आहे. पडगा क्रिकेटमधील अग्रगण्य असलेला हा गोलंदाज, आणि आपण जर पाहिलं तर महत्त्वाच्या क्षणी चेंडूच्यामध्ये त्यांनी बदल, चेंड फेस, चेंडूच्या वेगात बदल केला होता. खालच्या बॅकलिपचा आपण पाहतो त्या पद्धतीचा वापर केला, अचूक जाळं विणलं होतं, पण लॉंगऑफच्या क्षेत्रक्षणी चुकी घडली होती. वेगाने धाव घ्यायची गरज होती, तो उशिरा धावला. पुढचा चेंडू वेगवान चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडनं मात्र खूपच छान, झेल नाही पण धावाही देणार नाही. अशा पद्धतीनं 3 धावा किमान आपल्या संघासाठी वाचवल्यात. केवळ 1 धाव, 10 फलकावरची 10 झळकल्यात 14. बिलकुल, लगभग महेश पाटील ने वापर 3 रन बचाए. इससे पहले धीमी की थी, लेग ब्रेक की थी, इस मरतबा तेज की था, लेकिन गेंद को पढ़ लिया था वापर हीरामन शिलार ने. बल्ला बहुत जरूर चलाया था लेकिन दीवार बनकर खड़े थे वाइड ऑफ लॉन्ग ऑन पर. आधुनिक क्रिकेट में एक गेंदबाज के पास जो गुण होने चाहिए, एक तेज बॉलर के पास, वो सारे गुण इस खिलाड़ी में है. अच्छी गेंद, लीडिंग एज, छोटी बैकलिप से टर्न करना चाहते थे महेंद्र ऑन साइड में, गेंद ऑफ साइड में चली गई. सिंगल हालांकि उन्होंने पूरा कर ही लिया. विकेटों के बीच में अच्छा दौड़ते भी है हीरामन और महेंद्र. रन संख्या 15. तो मैं चर्चा कर रहा था मयूर की, स्लोअर वन अच्छी है उनके पास, बड़ी इफेक्टिव है, साथ ही यॉर्कर्स का बहुत ही बेहतरीन इस्तेमाल करते हैं, एक बेहतरीन बॉलर है. नक्कीच, सर्वांनी गजानन दगडू पाटील आणि साईनाथ पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विकेट अटिंगसाठी चेंडू हवेत. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि हीरामनची खेळी संपुष्टात येते याची दक्षता घेतली जाते. बॅटर रंगलं होतं गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये आणि नक्कीच मयूर त्यात यशस्वी होतोय. गजानन दगडू पाटील आणि साईनाथ सोमनाथ पाटील कुकसे यांच्यातर्फे हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शेखर पाटील कुकसे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत. नक्कीच ज्याचं कौतुक करतो त्या कौतुकाला कौतुकास्पद गोलंदाजीची कामगिरी मयूरकडनं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सुद्धा जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अचूक मासा सापडला होता, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं उशिरा धाव घेतली आणि त्याचा फटका संघाला बसला, परंतु चांगल्या पद्धतीचं बॅकअप तिथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाची रचना मात्र कुकसे संघाची कौतुकास्पद आहे. मेरे ख्याल से विकी स्पोर्ट्स कुकसे के खिलाड़ी बंटी भी इस मैच का आनंद ले रहे हैं दर्शकों के बीच में. इस बार अपिश है लेकिन स्क्वेयर लेग अंपायर के ऊपर से फ्लिक किया था. डिप में खिलाड़ी तैनात है,
सिर्फ एक रन, बिल्कुल भी ज्यादा रिस्क हालांकि महेंद्र भी नहीं ले रहे हैं इस ओवर में। जानते हैं कि ये गेंदबाज कमाल का है और यदि जोखिम उठाएंगे तो शायद आउट हो सकते हैं, इसलिए कहीं ना कहीं अपना विकेट बचाकर रखना चाहते हैं आखिरी ओवर के लिए। नक्कीच, बंटी पाटील जर का या ठिकाणी सामना पाहत असतील तर त्यांना मी विनंती करतोय आपण समालोचन कक्षात यायचं आहे। दरम्यान पुढचा चेंडू मयूरचा, सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू वारंवार वापरला केला जातोय, लॉंग ऑनच्या क्षेत्रक्षेत्रात चुकी घडली, मात्र बॅकअप चांगल्या पद्धतीनं वारंवार पाहायला मिळतोय। कुक्षे संघाचं कौतुक करावं लागेल, दोन धावा बाल होत आहेत, दोन धावेच्या जोरावर धाव फलकावरती धावा झळकलेल्या आहेत, 18 म्हणजे प्रति षटकामागे 9 सरासरी, पहिल्या षटकात 11 धावा, तर ह्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 7 धावा बाल झालेले आहेत आणि अतिशय महत्वपूर्ण गडीबाद झालेला आहे। अब आखरी ओवर का खेल बचा है और गायकवाड सर यहां से महेंद्र मागे और उज्ज्वल को जोखिम उठाना होगा, क्योंकि दो ओवर की समाप्ति के बाद 18 रन एक सामने जो टीम खेल रही है विकी स्पोर्ट्स, जो पड़गा टेनिस क्रिकेट की पिछले सीजन की नंबर वन की टीम, इस सीजन में पड़गा परिसर में उन्होंने एकता कप में रनर अप रही थी, एक किंग्स इलेवन वालशिंद की विजेता टीम है, मतलब उनके पास जो बैटिंग ऑर्डर है उनके सामने एक कहीं ना कहीं 40 रनों का लक्ष्य रखने की कोशिश रहेंगी चिरोबा वाशिरी की। नक्कीच, एकता ट्रॉफीमध्ये जरी हा उपविजेता संघ असेल तरी मी सुद्धा विजेता संघ समजतो, कारण ग्रामीण गटातील संघ आणि शहरी गटातील संघ असा अंतिम फेरीचा सामना झालेला होता आणि म्हणूनच जरी ते उपविजेते असले तरी मी एकता ट्रॉफीमध्ये खऱ्या अर्थानं विजेते संघ म्हणूनच विकी संघाकडे पाहतो। जी हाँ, ग्रामीण की सभी की टीमों को उन्होंने मात दी थी, बहुत ही बढ़िया बॉलर बैक पास ड्राइव, लेकिन लॉन्ग ऑफ काफी सीधा रखा है महेंद्र के लिए, उसका फायदा हुआ सिर्फ एक रन। महेंद्र ने पहली गेंद पर प्रहार किया और देखिए मयूर का जो ओवर था उसमें उन्होंने ज्यादा जोखिम नहीं लिया, जोखिम ले रहे थे हीरामन आउट हो गए, तो अच्छी प्लानिंग के साथ क्रिकेट खेला जा रहा है। अब स्ट्राइक के समय उज्ज्वल के पास आज कीर्तिमान बना चुके हैं 6 गेंदों में लगातार 6 छक्के लगाने का, सामना करते हुए करण शेलार का। बुलटॉस गेंद ये हवा में है, फील्डर गेंद के नीचे नहीं पहुंच पाए, डीप मिड विकेट पर बाउंस पर फील्ड किया है और अंपायर का नो बॉल का इशारा, तीसरा रन भी पूरा होता हुआ, बीमर गेंद है, ओवर बेस्ट आई फुल टॉस, तो ये कुल मिलाकर 4 रन आते हुए चिरोबा स्पोर्ट्स के लिए बड़े ही महत्वपूर्ण रन से आदित्य। बिल्कुल, कीमती रन मिलते हुए बीमर और उस पर 3 रन और थ्रो हुआ था, हालांकि कलेक्शन अच्छा नहीं था पर करण शिलार का, 4 रन के साथ कुल मिलाकर रन संख्या 24 चिरोबा वाशिरी की। आखिरी 4 धावा नहीं तर फ्री हिट सुद्धा असेल आदित्य, आणि हे निर्णायक क्षण आलेला आहे चुकीच्या पद्धतीची, अशा 23 धावा धावफलकावरती फ्री हिट चा चेंडू, दरम्यान नक्कीच दणदणीत सणसणीत गगनभेदी षटकार, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं क्षेत्रक्षक बनतो प्रेक्षक, 6 धावाच्या जोरावरती 29 धावा झळकलेले आहे, जय महाराष्ट्र बोईरगाव, आयोजित चषक 2018 आणि जे चषक आहे फ्री एंट्री टूर्नामेंट, इतका सुंदर चषक, सुंदर आयोजन, सुंदर नियोजन, कौतुक करावं तेवढं थोडं अप्रतिम। हेलिकॉप्टर स्ट्रोक की तरह खेला हुआ स्ट्रोक था, पूरा हेलीकॉप्टर नहीं था लेकिन झलक तो थी ही उसमें, और वैसे भी हेलीकॉप्टर स्ट्रोक के माहिर खिलाड़ी है महेंद्र माघे। करण एक बार फिर से फुल टॉस और इस बार स्क्वेयर लेग की दिशा में एक और फुल टॉस, गेंद मिली थी स्लॉट में मिल गई और उसका नतीजा हमने देख लिया, गेंद चली गई डीप स्क्वायर लेग के बाहर 6 रन। अब महेंद्र माघे फायर होते हुए तीखे तेवर में नजर आते हुए, एक किसी गेंदबाज को टारगेट बनाने की कोशिश थी चिरोबा की और टारगेट अब अजय गरत बना लिया करण शिलार को। जी हाँ, 35 पर पहुंचता हुआ स्कोर, सोने के जेवर और महेंद्र माघे के तेवर एक जैसे, दोनों महंगे पड़ते। महेंद्र माघे के नाम, नक्की चौथी हॅट्रिक या स्पर्धेतील महेंद्र माघेच्या नावावर कोरली जाते, नक्कीच गेम प्लॅन जो बनवला होता त्याला यशस्वी करतो आहे। पहिलं षटक बबलू हाताळेल, बबलूनं गेम प्लॅन बनवला होता महेंद्रसाठी खास, पण महेंद्र त्याच्यामध्ये अडकला नाही,
त्याच्यानंतर मयूरची जी गोलंदाजी होती ती सहज खेळून काढली आणि तिसरं षटक आहे हे आपल्याला निर्णायक होतं आणि त्यानुसार त्यांनी न्याय दिलाय. आता मात्र हेलिकॉप्टर शॉटचा प्रयत्न लॉंग ऑफच्या क्षेत्रकडनं झेल घेण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी सोडलेला आहे. दोन धावा किमान वाचवल्या, दोन धावाच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकलेल्या आहेत. अब कल्पेश बबलू की भी चिंताएं बढ़ती हुई, 43 रन 40 बड़े लक्ष्य की तरफ बढ़ती हुई चिरोबा. नक्की 43 धावा मोठी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचा चेंडू असेल. जो निर्णायक प्लॅन होता त्या प्लॅन नुसार गेम प्लॅन बनवणं अगोदर आणि त्याला न्याय देणं त्या पद्धतीनं मैदानावरती हे व्यावसायिक खेळाचं लक्षण आहे आणि पूर्णपणे अजय तू जे म्हणाला आहेस त्याप्रमाणेच खेळाला न्याय दिलेला आहे. तर हेलिकॉप्टर शॉट सुद्धा आपण ज्याची वाट पाहत होतो तो शॉटही पाहायला मिळाला. आणखी एक दणदणीत प्रहार, परंतु मिस टाईम शॉट, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. शेवटच्या क्षणी झेल सुटतोय. दोन धावा बहाल होत आहेत, 45 धावा, धाव पलकावरती 46 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 46 धावा कशा जोडल्या जातील दुसऱ्या डावात पाहूया. त्वरित क्षेत्रक्षणासाठी यायचंय, पण तत्पूर्वी नक्कीच या स्पर्धेमध्ये खारीचा वाटा उचलणाऱ्या साऱ्या आपण प्रायोजकांची नावं घेऊया. प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक रोख रक्कम साईधाराकडनं लाभलेली आहे. धन्यवाद साईधारा. प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिकाचे ट्रॉफीज आहेत ते कैलासवासी हेमंत सदाशिव भोईर यांच्या स्मरणार्थ श्री भूपेश भोईर यांच्याकडून मिळालेले आहेत. धन्यवाद भूपेशजी भोईर. प्रत्येक संघाला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आहे ते संदीप भोईर यांच्याकडनं मिळालेले आहेत. धन्यवाद संदीपजी भोईर. मॅन ऑफ द सिरीज कैलासवासी आदेश चिंतन भोईर यांच्या स्मरणार्थ श्रीयुत संदेश भोईर यांच्याकडून मिळालेले आहेत. धन्यवाद संदेश भोईर साहेब. उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी रामदास बुधाजी चौधरी यांच्याकडनं श्री जयेश हरिदास चौधरी यांच्याकडून ट्रॉफी मिळालेली आहे, त्यांनाही धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी गोपाळ जाणू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री भगीरथ गोपाळ भोईर यांच्याकडून लाभलेला आहे. धन्यवाद भगीरथ भोईर साहेब. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कैलासवासी गोपिका दिवट्या भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार कल्पेश बाळाराम भोईर यांच्याकडनं लाभलेले आहेत. धन्यवाद कल्पेश भोईर साहेब. शिस्तबद्ध संघ कैलासवासी गोपाळ बुगा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रीयुत सुनील गोविंद भोईर यांच्याकडनं लाभलेले आहेत. धन्यवाद सुनील भोईर साहेब. बिस्लरीची सेवा या संपूर्ण स्पर्धेसाठी माधव भोईर आणि दयानंद भोईर यांच्याकडनं लाभलेली आहे. माधव भोईर साहेब आणि दयानंद भोईर साहेब धन्यवाद. लाईव्ह प्रक्षेपण निलेश देसले यांच्याकडनं केलं जातं आहे. टी व्हीवरती आपण घरी बसून सामन्याचा आनंद घेत आहोत. धन्यवाद निलेश देसले साहेब. कॅमेरा यूट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण आहे ते माजी सरपंच राजाराम म्हणजेच दिगंबर भोईर यांच्याकडनं ही सेवा मिळालेली आहे. धन्यवाद राजाराम भोईर साहेब. मंडप डेकोरेटची व्यवस्था आहे ते महेंद्र शिवदास भोईर यांच्याकडनं लाभलेली आहे. धन्यवाद महेंद्र शिवदास भोईर. विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन माजी उपसरपंच गणेश राऊत यांचं आहे. धन्यवाद गणेश राऊत साहेब. टी शर्ट स्पॉन्सर आहेत संदीप जनार्दन ठाकरे माजी सरपंच गुरुग्रामजेत कुकसे. धन्यवाद संदीप ठाकरे साहेब. शीतपेयाची व्यवस्था पोलीस पाटील कुकसे प्रमोद पाटील यांनी केलेली आहे. धन्यवाद पोलीस पाटील साहेब प्रमोद पाटील साहेब. चेंडू स्पॉन्सर्ड केलेले सागर मधुकर भोईर पूर्ण गणवेश त्यांच्यानी स्पॉन्सर्ड केलेलं आहे. धन्यवाद सागर भोईर साहेब. मेडल लाभलेले आहेत स्वर्गीय रमेश जानू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री योगेश रमेश भोईर यांच्याकडनं. धन्यवाद योगेश भोईर साहेब. दरम्यान पहिला चेंडू हिरामण शेलार नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडू कव्हर मध्ये फिरकावला जातोय आणि दणदणीत सणसणीत प्रारंभ षटकारानं सुरुवात केली जाते बबलू कंड. क्वालिटी स्ट्रोक फ्रॉम क्वालिटी बॅट्समन. हल्की सी शॉर्ट गेंद थी और आज क्या कमाल के शॉट्स कवर के ऊपर से देखने को मिले हैं. कितने ही छक्के उस दिशा में लगे हैं तो इससे पता चल रहा है. जैसे गायकवाड़ सर भी थोड़ी देर पहले चर्चा कर रहे थे कि क्रिकेट के खेल में ग्रामीण क्रिकेट में काफ़ी सुधार हुआ है खासतौर पर बल्लेबाजी में. निश्चित रूप से, क्योंकि टिट फॉर टैट जैसे को तैसा जवाब देते हुए छोटी गेंद के ऑफस्टंप के बाहर पंच किया था ऊपर कल्पेश बबलू ने 6 रन के लिए. उर्दी विकेट कल्पेश के लिए इस मरतबा ड्राइव करते हुए बढ़िया फील्डिंग कवर पर रन आउट का खतरा हो सकता है लेकिन लेजी थ्रो सही सलामत अपने क्रीज में पोचते हुए. नक्कीच पहिला जो षटकार लागलेला आदित्य आणि अजय जर गंमत पहिली मंडपाच्या बाहेर मागच्या बाजूला अनेक स्वयंसेवक बसले होते पण षटकार लागल्यावर खुर्च्या पुढे सरसावल्या गेल्या. सामना पाहायला प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे कारण आजच्या दिवसाचा अंतिम सामना आहे. जी हा, बडा ही महत्वपूर्ण मुकाबला आहे. टॉप 3 में पहुंचने के लिए संघर्ष. कदमों का इस्तेमाल, बेहतरीन स्ट्रोक बॉलर के सिर के ऊपर से 4 रन. क्या कमाल की बैटिंग कर रहे हैं बबलू. जरूरत भी है इस तरह के स्ट्रोक्स की.
पावर प्ले का फायदा उठाना पड़ेगा क्योंकि टारगेट काफी बड़ा है, 3 ओवर्स में 46 रन बनाने हैं। अब कहीं ना कहीं थोड़ा बहुत दबाव तो आया ही होगा हीरामन पर। निश्चित रूप से, क्योंकि हर ओवर में 3 बड़े शॉट की जरूरत है अगर इस मैच को जीतना है विकी स्पोर्ट्स कुक्से के लिए। अब तक रन संख्या बनी है जो कुल मिलाकर 10। कदमों का इस्तेमाल कर दिया था ओवर निकल के मार दिया था। जब बैट्समैन कमिट होता है फ्रंट फुट पर हाजिर रहता है तो उसकी नजरें गेंद पर होना बहुत जरूरी होता है और कल्पेश बबलू की जो नजरें रहती है हमेशा, मतलब ऐसा लगता है कि वो डगआउट से ही सेट होकर आते हैं। जी हाँ, और देखिए गेंद के पिच तक पहुंचना भी जरूरी हो जाता है जब आप कदमों का इस्तेमाल करते हो। बिल्कुल हाफ वॉली में लेकर खेला था, इस बार स्लॉग स्वीप, लेकिन ये मिस टाइम है। खिलाड़ी गेंद के नीचे, बढ़िया कैच और बड़ी सफलता, बड़ी मछली हाथ लगती हुई, कल्पेश आउट। इस विकेट की कीमत सिर्फ चिरोबा के खिलाड़ी समझ सकते हैं क्योंकि बहुत बड़ी विकेट, प्राइज लेस विकेट मिलती हुई विकी स्पोर्ट्स कुक से के कल्पेश बबलू की चिरोबा वाशेरी के लिए। गायकवाड़ सर, जो महान बल्लेबाज होते हैं उनकी एक खासियत होती है, एक दो स्ट्रोक्स ऐसे खेलते हैं जिससे आने वाली गेंद बिल्कुल उनके मुताबिक गेंदबाज करे। देखिए पिछली गेंद पर उन्होंने कदमों का इस्तेमाल लिया, इस गेंद पर उनको पता था कि ये लेंथ बॉल ही आने वाली है और उसके लिए तैयार भी थे स्लॉग स्वीप के लिए, लेकिन स्ट्रोक का निष्पादन ठीक तरह से नहीं कर पाए बबलू। नक्कीच, परंतु महान खेळाडू कोणाला वाढायचं, धोनीला महान आपण नेहमीच म्हणू शकतो कारण तो ग्रेट फिनिशर आहे। तुम्ही मॅच फिनिशर बनणं गरजेचं आहे, बबलू त्या पद्धतीने फिनिशर बनू शकला नाही, परंतु सामना संपलेला नाही आहे अजून, अशा पद्धतीनं पॉईंटच्या डोक्यावरनं आता षटकार पाहायला मिळतोय। मगाशी जो उल्लेख झाला त्याच पद्धतीने उजव्या एष्टीच्या रोखानं वारंवार गोलंदाजी केली जाते आणि त्यालाही उत्तर त्याच पद्धतीने फटक्यान दिलं जातं। 16 धावा 10 फलकावरती झळकलेल्या आहेत, अप्रतिम प्रत्युत्तर दिलं जातंय, आम्ही सुद्धा कमी नाही। ईट का जबाब पत्थर से देते हुए विकी स्पोर्ट कुकसे के बल्लेबाज। बिल्कुल, क्या शॉट खेला गायकवाड सर महेश पाटिल ने, कदमों का इस्तेमाल किया था इन फील्ड के ऊपर से 6 रन कवर बाउंड्री के बाहर चली गई थी गेंद, स्कोर देखा जाए तो 16 रन। फिर से अच्छी गेंद, इसमें तबा ड्राइव करते हुए लोअर फुल टॉस की गेंद, खतरा हो सकता है महेश के लिए, फिर से खराब थ्रो, 1 रन इस बीच पूरा करते हुए, 1 ओवर की समाप्ति के बाद कल्पेश आउट होने के बाद 17 रन, 46 का लक्ष्य का पीछा करती हुई विकी स्पोर्ट्स कुक्स है। नक्कीच, उद्याचे लॉर्ड्स आपल्यापर्यंत पोहोचवले जातील, अजय घरत यांच्या आवाजात आपण उद्याचे सामने पाहणार आहोत, नरेश भोईर यांचं स्वागत केलं जात आहे, त्यांना विनंती करतोय आपण मंचावरती विराजमान व्हायचे। जय महाराष्ट्र भोईरगाव आयोजित जय 2018 जय महाराष्ट्र चषक, स्वागत आहे आपलं नरेश भोईर साहेब, तर ऐकूया उद्याचे सामने। जी हा, कल ठीक सुबह 9 बजे खेल की शुरुआत होगी, कल का तीसरा और अंतिम दिन जय महाराष्ट्र कप 2018 का पहला मैच श्रीराम स्पोर्ट्स जांभुळपाडा वर्सेस शिव शक्ति कोशिंबी, उसके बाद निवृत्ति मगर फैम टीम स्वराज ढोले बनाम एसके सापे के बीच में तीसरा संघर्ष देखना मत भूलिएगा, सरस्वती खालिंग बनाम धनेश इलेवन कुक से। कल सुदाम भादाने को झेलना होगा विश्वास पाटिल फैम टीम ओम साई वाशेरी को, उसके बाद मितेश इलेवन कुरुंद और चिंचवली के बीच में कड़ा संघर्ष, उसके बाद आखिरी मैच रहेगा लेट महादेव स्मृति मेमोरियल कप की रनर अप टीम जय गणेश वाफाली बनाम शिरोली के बीच में। तो ये है कल की रूपरेखा, कल सेमीफाइनल और फाइनल मैचेस भी खेले जाएंगे। मिस टाइम स्ट्रोक, कवर में आसान सा कैच, कोई गलती नहीं और महेश पाटिल आउट। अतिशय महत्त्वाचा झटका बसतो आहे 10 फलकावरती, 10 झळकलेले आहेत 17, विजयाचं लक्ष जे आहे 46 धावांचं, पहिल्या षटकात 16 धावा जोडण्यात यशस्वी, 17 धावा पहिल्या षटकात 17 धावा जोडण्यात यशस्वी झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल। मयूर पाटील मैदानात येतोय आणि चेतन पाटील स्ट्राईकला, चेतन पाटील एक काळ असा होता की विकी स्पोर्ट कुक्से संघाचा खूपच दर्जेदार असा हा फलंदाज, परंतु काळ बदललाय, इन फॉर्म यावं लागेल चेतन पाटीलला, पुन्हा फॉर्म मध्ये यावं लागणार आहे आणि नक्कीच तो फॉर्म या ठिकाणी मिळतो का पाहूया, मात्र बाद होतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये झेला चेतन पाटील, मोठा फटका, एक मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला गेलाय।
मोमेंटम प्राप्त हुआ था पहले ओवर में बल्लेबाजों को, थैंक यू डीजे, लेकिन वो मोमेंटम अब गवा दिया है क्योंकि जयेश के ओवर में दो गेंदों पर दो विकेट्स। जयेश ने भी काबिले तारीफ प्रदर्शन किया है, हैट्रिक का मौका है उनके पास, और इससे पहले भी मेरे ख्याल से वो हैट्रिक पर आ गए थे लेकिन हैट्रिक पूरी नहीं कर पाए, और अभी तक टूर्नामेंट में कोई भी हैट्रिक देखने को नहीं मिली है जहां तक विकेट हैट्रिक का सवाल है। शायद इस बार देखते हैं क्या होता है। आदित्य बिल्कुल जयेश गेंदबाजी का भार संभालते हुए हैट्रिक का सामना करते हुए मयूर पाटिल, फुल टॉस गेंद लेकिन एलिवेशन नहीं बना, गेंद चली गई डीप मिड विकेट पर, मिस फील्ड, दूसरी की कोशिश और मयूर पाटिल तेज कदमों से दो रन पूरे करते हुए। लोअर फुल टॉस थी, विकेटों पर निशाना साधने की कोशिश वहां पर बॉलर की, संभवतः यॉर्कर की कोशिश कर रहे थे क्योंकि हैट्रिक गेंद भी थी, लेकिन बहुत अच्छी तरह से खेला वहां पर मयूर पाटिल ने, बड़ी जिम्मेदारी मयूर के कंधों पर। रन संख्या 19 रन, अभी भी 27 रनों की जरूरत। बहुत ही बढ़िया गेंद इस बार, घुमाने का प्रयास था लेकिन शॉर्ट गेंद नहीं थी जितना बैट्समैन समझ रहे थे, पूरी तरह से बीट हुए। बिल्कुल बैट्समैन को गेंद घूमती भी चली गई महेंद्र माघे के पास, स्लोअर वन की थी, चेंज ऑफ पेस गति में परिवर्तन अच्छा पैंथरा आजमा रहे अब चिरुबा वाशेरे। स्मर्ताबा पुल कर दिया है डीप में, बढ़िया कोशिश लेकिन कैच छूटा हुआ, तीसरे की कोशिश हो रही है लेकिन दो रन से संतोष। लगभग अजय गरद देखा जाए तो चार रन बचाते हुए अपनी टीम के लिए ऊपर सागर। जी हाँ, हालांकि दुविधा थी वहां पर फील्डर के लिए, कैच के लिए जाए या फिर छक्का बचाए, कोशिश अच्छी थी उनकी, कैच तो नहीं कर पाए लेकिन चार महत्वपूर्ण रन बचाए हैं। यहाँ पर रन्स बचाना भी रन्स बनाने के समान है अपनी टीम के लिए। सात गेंदे शेष और जीतने के लिए 25 रनों की जरूरत। विकी स्पोर्ट्स कुक से टीम कहीं ना कहीं अब बैकफुट पर नजर आ रही है, काफी सफल ओवर साबित होता हुआ जयेश का। ओवर की अंतिम गेंद लेकर जयेश राइट आर्म ओवर द विकेट, तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर, काफी बाहर थी, वाइट का इशारा, बल्ला हालांकि चलाया था वहां पर मयूर ने। अतिरिक्त रन मिलता हुआ कुक से टीम को 22 रन। डिफेंडिंग चैंपियन जय महाराष्ट्र चषक 2018 इस समय चल रहा है और डिफेंडिंग चैंपियंस विकी स्पोर्ट्स कुक से थोड़ी सी संकट में है गायकवाड सर। नक्कीच हा चेंडू अतिशय निर्णायक असेल, कारण एक तर स्वैर मारा झालेला आहे, या चेंडूवर जर मोठा प्रहार झाला तर थोडं ॲडव्हान्टेज हा विकी स्पोर्ट कुकसे संघाला मिळू शकतो, परंतु दरदरची भाषा आहे, पाहूया काय होत आहे। अतिशय सुरेख स्लोअर चेंडू होता, ओळखला त्याला आणि नक्कीच जो झेल पकडलेला आहे, चीते की तरफ गेंद पर झपके दे, कॅच ऑफ दी टूर्नामेंट, कॅच ऑफ दी जय महाराष्ट्र भोईरगाव कप, गजब का कैच, दीवार बन के खड़े थे ऊपर उज्जवल शिलार। वाकई में अजय गरद और गायकवाड़ सर आज का दिन पूरा दिन उज्जवल शिलार के नाम है। घरातून निघतानाच फेविकॉल हाताला लावून आलेला आहे, एक ही झेल सुटलेला नाही, अवघड झेल सोपे पाहायला मिळाले, खरं म्हणजे षटकार जातोय असं वाटत होतं दर्शकांना, असं वाटत होतं समालोचकांना, परंतु षटकाराचं परावर्तन झेलात केलेलं आहे, अप्रतिम झेल, कॅच ऑफ द टूर्नामेंट। इस प्रकार का कॅच आयपीएल में जो कोलकाता नाइट राइडर्स से खेलते हुए क्रिस लेन ने मुंबई इंडियंस के केरन पोलार्ड का कैच लिया था, उसी अंदाज में कैच को फिनिश किया था ऊपर उज्जवल शेलार ने। कमाल के कप्तान है चोरोबा स्पोर्ट्स वाशेरे टीम के उज्जवल शेलार, कमाल के बल्लेबाज, कमाल के फील्डर। महेंद्र की पहली गेंद आड़े बैट से खेला, ये भी कैच है और ऑस्ट्रेलियन स्टाइल में कैच लेना चाह रहे थे, रिवर्स कप में कैच छूटा, रनआउट का मौका भी बन रहा था लेकिन दिशाहीन थ्रो, दो रन पूरे हुए। पांच गेंदे बची है, स्कोर इस समय 24 यानी कि अब 22 रनों की और जरूरत है, बड़े बड़े और कड़े कड़े प्रहार करने पड़ेंगे बल्लेबाजों को। इस समय स्ट्राइक पर बल्लेबाज विशाल करण, नॉन स्ट्राइकर इन पर। तेज गेंद थी, फुल टॉस जरूर थी लेकिन ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए, डीप मिड विकेट की तरफ खेलते हुए सिर्फ एक रन, इक्का दुक्का रनों से विकी स्पोर्ट्स कुक से टीम की दाल गलने वाली नहीं है, बात बनने वाली नहीं है, जरूरत है बाउंड्री को पार करने की। चार चेंडू आणि 21 धावांची गरज, या चेंडूवर जर मोठा प्रहार झाला तर सामना जिवंत राहू शकतो।
नक्कीच पात्र चेंडू हवेमध्ये चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत नाही आणि हिट विकेट मात्र मागे घडामोड वेगळीच घडलेली आहे. स्वतःची बॅट फलंदाजाची ही एष्ट्यांना लागलेली आहे आणि इथून मात्र विकी स्पोर्ट कुकसे सामन्यात परतू शकत नाही. बिल्कुल गायकवाड सर, पिछले 2 साल की डिपेंडिंग चैंपियन टीम इस बार हार के कदार पर 3 गेंदे और 21 रनों की जरूरत. नया बैट्समैन क्रीज पर आकाश आ चुके माघे राउंड विकेट. स्मर्ताबा चेंज ऑफ पेस भेज दिया गेंद को लॉन्ग आर्म के ऊपर से 6 रन. हालांकि महेंद्र ने गेंद डालने से पहले स्कोर की पुष्टि की कि भाई कितने रन अभी भी बचे हैं. 3 गेंदों में 21 थे तो उन्होंने कुछ प्रयोग करने का सोचा लेकिन उसमें सफलता मिली नहीं. बहुत अच्छा स्ट्रोक अगेंस्ट द टर्न 6 रन. नक्कीच या पद्धतीनं कपिल देव निखंज एक चेंडूत 22 धावांची गरज होती आणि अशा वेळेस स्पिन गोलंदाज केली होती. 2 षटकार लागतायत पण एखादा दिवा आहे तो विस्तारा जसा मोठा होतो त्या पद्धतीनं ही खेळी आहे. जरी 3रा षटकार लागला तरी सुद्धा सामन्यामध्ये चेरोबा वाशेरे संघ विजयी झालेला आणि त्याच पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा मानसिक दबाव नाही, हा पूर्णपणे व्यावसायिक खेळाचा भाग आहे. पूर्णपणे आखूड टप्प्याचा चेंडू आणि यशस्वी ठरतोय तो महेंद्र. नक्कीच महेंद्र कौतुकास्पद कामगिरी. गत 2 वेळचा उपविजेता संघ या स्पर्धेच्या बाहेर आणि चेरोबा वाशेरे अंतिम 3 मध्ये स्थान निश्चित केलेलं आहे. काल बाबगाव बी संघ या संघानं आपलं नाव अंतिम 3 मध्ये निश्चित केलं. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट ज्या पद्धतीची कामगिरी आहे महेंद्र मागे. महेंद्र मागे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू प्लीज आपण मंचावर यायचंय. दिगंबर भोईर सन्माननीय राजाराम भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच